जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 33 निरूपण। समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये सांगत आहेत, सज्जन माणसाची लक्षणे कशी असतात याबाबत वेगवेगळे दृष्टांत देऊन त्यांनी मनुष्य प्राण्यास समजाविले आहे। तेची जाणावे सज्जन जया शुद्ध ब्रह्मज्ञान, कर्म करीती आवडी फळासेची नाही गोडी, शांती क्षमा आणि दया सर्व सत्य माने जया, हरी कथा निरूपण सदा श्रवण म्हणन बोला सारिके चालणे, हिची संतांची लक्षणे एकनिष्ठ उपासना, अति तत्पर भजन स्वार्थ सांडून या देणे, नित्यतेची संपादने मनी रामी रामदास, जया नाही आशा पाश, जया नाही आशा पाश। समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगत आहेत की ज्यांना शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असते आणि जे कोणत्याही फळाची अपेक्षा धरत नाहीत तरी पण त्यांना काम करण्याची आवड असते, त्याचप्रमाणे ते शांती क्षमा आणि दया या गुणांनी युक्त असून त्याबद्दल त्यांना अत्यंत आस्था असते, असे लोक सज्जन आहेत असे समजावे। त्याचप्रमाणे ते नेहमी हरिकथेचे श्रवण मनन आणि निरूपणसुद्धा करीत असतात। ज्याप्रमाणे संतांचे बोलणे चालणे असते तसेच ते एकनिष्ठपणे उपासना करणे, भगवंतांच्या भजनामध्ये तत्परता असणे, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थीपणा नसतो, नित्यनियमाने ते भगवंताची उपासना करण्यात आपला वेळ घालवतात, अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।